क्लियर करण्याचा प्रयत्न तिकडे बघतो आपण चूक झालेली आहे दीपराज तिकडे आपल्याला पाहायला मिळाले सहज हा जेल घेण्याचा त्याचा प्रयत्न होता कदाचित अजून थोडासा प्रयत्न केला तर जेल होऊ शकला असता विकेट एकदम येऊ शकली असती या पहिल्याच बॉलवरती तेजस लेफ्ट आर्म ओ द विकेट ना क्रॉस झाला खेळण्याचा प्रयत्न लेन तरी टप्पा चांगला आडव्या बॅटनावर साईडला खेळायचं होतं सुंदर टप्प्यावरती आणि सुंदर लेंथवरती बॉलिंग करत असताना तेजस भोईर या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसरी मॅच आजच्या दिवसातील काटेच्या अगेन्स्ट दिवा एज आहे चेंडू पुन्हा विकेट किपरच्या पाठी थर्डमॅन मध्ये आपल्याला पाहिला मला फिल्डिंग थोडीशी खराब दिवा या पहिल्याच ओव्हरमध्ये करत असताना चांगला प्रयत्न तेजस आहे विकेट विकेट बॉलिंग तो सध्या करीत आहे या मॅच मध्ये एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण तीन आकड्यावरती धावपलक आहे पहिल्या षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा अच्छा हा प्रथमच पहिला दिवस अध्यक्ष षटकाचा आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट आर्म बॉलर आहेत फुल टॉस आहे बॅक टू द बॉलर रन्स इकडनं मिळणार नाहीये तेजस काय बॉलिंग करतोय जबरदस्त आहे त्याची बॉलिंग आपल्याला पण एक सिनियर खेळाडू आहेत बऱ्याचशा वर्षापासून ते खेळत आहेत आणि त्याच्या माध्यमातून बॉलिंग आपण आजही सुंदर बघतोय दिवासाठी श्री गणेश कृपा क्रिकेट संघ यावेळेस हा फटका मिस्सा मेंगे जेलची संधी दीपराज तिकडं पुन्हा चूक करतोय दुसरा जेल दीपराजने सोडलेला या पहिल्याच ओव्हरमध्ये बऱ्याचशा चुका होत असताना इकडे फिल्डिंग करत असताना हा चेंडू खराब आहे फुल टॉस ऑन साईडला तिकडे टर्न केलेला डीप मध्ये आणि ते चांगले फिल्डिंग चेंडू शोषून फेक करेपर्यंत वेगानं या दोन धावा येत नाही मिळतील आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन जाईल पुढे चला बीमर चेक करायचं आपल्याला अंपायरचा कुठलाही सिग्नल नाही मग बॅटरनं इकडनं पुन्हा अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं की हा बीमर असं बॅटरला वाटतंय अंपायरचा कुठलाही कॉल नाहीये आणि नो बॉल चेक केल्याच्या नंतर आता आमचे तिसरे पंच देखील सांगतात की हा नो बॉल आहे चांगला इकडनं बघतो आपण निर्णय तिसऱ्या पंचांचं देखील आणि लगेच डीआरएसची मागणी केली आहे माहिती होते बॅटरला की मी जागेवरनं असा शॉट खेळलेला आहे आणि तिकडे हाईट जास्त होती तसंच कारण रन्स इकडनं मिळतात येणारा चेंडू फ्रीडचा असेल संघाचे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डचे धाव आहेत पुढील चेंडू
इकड़े विकेट मिळणार नाहीये। चांगला झेल पकड़ होता आदेश बघत नेष्टांच्या मागे, इन साइड एज होती आणि फ्रीचा होता बॉल आणि तिकडे झेल देखील चांगला पकड़ला होता आदेश बघत ना। पहिल्या ओवरचा गेम संपला, पहिल्या ओवरचा अखेरेस अंपायरला विचार, अंपायरला विचार, यस जाऊ दे। धावसंख्या आपल्याला पाल्यामध्ये धावा पलकावरती धावा आहेत आठ, दोन धाव्याची जी पेनल्टी दिवाला ती आपण नंतर इनिंग जेव्हा पहिली इनिंग कंप्लीट होईल तेव्हा आपण त्या दोन धावा ऍड करू। त्याचं कारण त्यांचा ट्वेल्थ मॅन आता उपस्थित आहे, सुरुवातीला जेव्हा पहिले षटक झालं तेव्हा उपस्थित नव्हता, नियमानं दोन धाव्याची पेनल्टी लागते। चला आपण काही करावी, थोडी सहकार्य करा दिवा। सूरज चौथे आलेत बॉलिंग मार्क मध्ये टीमच्या कॅप्टन सेकंड ओव्हर मध्ये, कर्ण आणि विशाल दोन सलामीवीर फलंदाज जे दुर्गामाता क्रिकेट संघ काटईचे। दुसरी मॅच आपण आजच्या दिवसात एन्जॉय करतो आणि आजचा हा पहिला दिवस अध्यक्ष चषकाचा तुला पाहायला मिळतोय। सूरज फटका फसला, मिसामिंग आहे डाऊन द बॉल, तिकडे फिल्डर आहे त्यांचा जजमेंट चुकलेला आहे। कॅचेस विन द मॅचेस, डायरेक्ट हिट झाला त्याचा जास्त आता नुकसान नसणार आहे काठईला। दोन धावा इकडनं मिळतील, दहा धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। सुमित भोईरकडनं चूक झालेली, एक चांगला खेळाडू आहे, स्ट्रायकर बॅटर, लेफ्टी बॅटर, स्ट्रायकर दिवाचा, त्याच्याकडनं झालेली चूक, संधीकडनं मिळतं पुन्हा करणला। दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या दहाकडे। रिवर्स फटका चांगला आहे, जेल सोडल्याच्या नंतर आता आक्रमक पवित्रा, चेंडू पॉइंट बाउंड्रीलाईनच्या बाहेर चार धावा। चांगला शॉट, रन्स देखील चांगला मिळतात। चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 वरती आपल्याला पाहायला मिळते। सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे, दुसरी मॅच आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळते। दोन टीममध्ये दोन चांगल्या टीम आहेत, आज देखील आपल्याला चांगला मॅचेस एन्जॉय करता येतील, चांगला क्रिकेट आपल्याला आजच्या दिवसामध्ये अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळेल। चौथीचा पुढचा चेंडू चॉक करण्याचा प्रयत्न, व्हाईट यॉर्कर, सुरेख लेंथ, चांगला टप्पा। सूरजनं मागच्या देखील सीझनमध्ये 2023 त्याची चांगली कामगिरी आपण बघितली होती, 2024 देखील त्याची चांगली कामगिरी सध्या तरी प्रत्येक एक टुर्नामेंटमध्ये होती। एक कष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने त्याची वळणी लागत असते दिवामध्ये। दिवा असंघ खेळतो, नेक्स्ट बॉल स्लॉकशिपचा प्रयत्न, मिसामिंग आहे जवळपास कोणी फिल्डर तिकडे उपस्थित नाहीयेत, रन चांगला मिळू शकतील, फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचेल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, अडवला चेंडू, अडवलेला आहे। काहीशा धावा सेव्ह केलेला आहे, तीन धावा डाऊन घेतल्या म्हणजे एक धावीकडनं सेव्ह झालेली आहे दिवासाठी। या तीन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 झाली, पुढे काटेची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वरती, 17 धावा धावपुस्तकावरती आहेत। दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना षटका दिल, पुढील चेंडू चौथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू भरपूर वेगानं चालला तिकडे पॉइंट मध्ये सरकलाय, तेवढाच वेगानं फिल्डर देखील त्याच्या मागे पोहोचलाय, चेंडू कव्हर करेपर्यंत, उचलून फेक करेपर्यंत, तीन धावा इकडनं जरूर पुन्हा एकदा मिळणार आहेत। ओवथ्रो कव्हरसाठी दीपराज, या तीन धावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या अजून 3 जाईल पुढे। चांगल्या धावा सध्या तरी काटायला माहित आहेत, 20 धावा धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। 5 ओव्हरच्या मॅचमध्ये दिवाकडे देखील चांगली बॅटिंग आहे, पहिल्या मॅचमध्ये बघितलं आपण धावसंख्या जरूर एक चांगली सेट झाली होती 54।
आणि त्या जावा चेस केल्या होत्या उत्तर शिवनं, चांगलं क्रिकेट खेळलं होतं आणि ती मॅच पहिली उत्तर शिवनं जिंकली होती. 2 वर्षा गेस संपला, 2 वर्षा क्रिस प्लॅनिंगमध्ये बॅटिंग येत असताना काटेची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीय. बिनगडीबात 20 धावा, 10 ची सरासरी असा. थोडा वेळ कमी घ्या, आपण लगेचच मॅचला सुरुवात करा. दोन वर्षा खेळ संपल्या, 2 वर्षा एकेरी संघाची एकूण धावसंख्या आपल्याला काटेची पाहायला मिळते. 20 धावा आहेत प्लॅनिंग मध्ये. बॅटिंग असताना टॉस दिवाना जिंकला होता, ते निर्णय घेतला फिल्डिंग, माफ करा काटेईनं टॉस जिंकला होता. हुक करण्याचा प्रयत्न मिस्सा मेंगे, रन सिकरना चांगला मिळू शकतील. चेंडू वेगानं चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, 4 धावा. रन आउटची मिळते, टीमचे कॅप्टन रोहित पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक खेळासाठी रोहितला चांडलं जातं. आडव्या पाटणा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सेकंडचा कॉल जरूर असेल. फिल्डर डीप मध्ये होते, दीपक देखील डीप मध्ये, अनिकेत देखील डीप मध्ये आणि चेंडू होता शॉर्ट मिड विकेट मध्ये. तसंच कारण 2 धावा रोहितला मिळतात, इथं 2 धावा काटेला मिळतील. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 7. सुंदर चेंडू, चांगला टप्पा, चांगलं वेरिएशन, विकेट टू विकेट. सध्या बॉलिंग पाहायला मिळते, तेजस स्ट्रायकर बॉलर आहे, सिनियर आहे आणि त्याच्याकडनं सातत्यानं अपेक्षा दिवाला असतात जेव्हा जेव्हा दिवा खेळतो. चांगली बॉलिंग, अजून एक चांगला चेंडू, पुन्हा गती कमी, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल का वापसी केलेली आहे. तसा पहिला देखील स्पेल चांगला होता तेजसचा आणि आता या देखील स्पेलमध्ये तो सध्या तरी चांगली बॉलिंग करतोय, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय. त्याचा फायदा दिवाला होतो, जेव्हा जेव्हा दिवा संघ खेळतो तेव्हा तेव्हा आपण बघत असतो. तेजस, आदेश असे काही सिनियर खेळाडू आहेत, खेळत असतात. बरेचसे शब्द झाले, यावेळेस धावा देखील चांगल्या मिळतील. रन्स गरजेचे आहेत काठीला. त्या मिळत असताना हा सिक्सर पहिला रोहित पाटीलच्या बॅटमधून.
टप्प्यावरती वेरिएशन खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, खास करून बॉलर कडे हा टॅलेंट खूप गरजेचा आणि महत्त्वाचा. पुढील चेंडू, हा देखील चांगला चेंडू आहे. अनिकेत सा बॅक टू बॅक सेकंड डॉट, सुंदर बॉलिंग. पाच ओव्हरची मॅच आहे, या पाच ओव्हरच्या मॅचमध्ये मॅक्झिमम रन्स 50 ते 55, 60+ बनवावे लागतील, कारण का पहिल्या मॅचमध्ये 54 टक्क्यात असताना त्या धावा उत्तर शिवनं सहजरित्या चेस केल्या होत्या. त्या अनुषंगानं चांगला क्रिकेट खेळावा लागेल. वेगवान चेंडू, टर्न करण्याचा प्रयत्न, फाईन खेळत चेंडू, भरपूर वेगानं चालला, वेकेंड इंडामध्ये तिकडे पोहोचला दीपक, त्याच्या आधी चेंडू पोहोचलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4. आपल्या आजच्या दिवसातील पाहायला मिळते अध्यक्ष चषक, ही क्रिकेट टुर्नामेंट आपण सातत्यानं दरवर्षी बघत असतो, सुंदर नियोजन असतं. पुन्हा शपा झाले, हुक करण्याचा प्रयत्न, रन चांगला मिळतील, चेंडू लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. आहे लॉंग लेग आणि तिकडे फटके खेळत असताना रोहित पाटील, 4 धावा इकडनं मिळतील आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावा पलकावरती, रन्स आहेत 46 धावा. दीपक काका आलेत बॉलिंग मार्क वरती, लास्ट ओव्हर मध्ये 46 झालेला आहेत. चला सागावचे कॅप्टन, दातिवलीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचं टॉस साठी. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल सागाव आणि दातिवलीमध्ये. चला दीपक आपण लगेच षटकाला सुरुवात करायची, आज बऱ्याचशा आपण मागे आहोत, थोडासा उशीर देखील झाला सकाळी सामना सुरू होण्यासाठी, आज फर्स्ट दिवस होता म्हणूनच. फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केला फटका चांगला, वेगवान डीप मध्ये चौथे, प्रयत्न अपुरा पाहायला मिळाला, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. म्हटलं की आवर्जून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईचा ऐतिहासिक राहिलेला, विशालनं 12 मध्ये 21 बनवल्यात,
रोहित न स्वाद आवान से योगदान दिलेला सहा बॉल मध्ये चांगला क्रिकेट चांगला चेंडू आहे. गति कमी इकडन विकेट दा सैक्रिफाइस जरूर करावे लागेल फलंदाज बाद. संघनायक पुरुषोत्तम पोहोचता आहेत. वेगवान चेंडू अकोटप्पाचा सुंदर चेंडू होता. 1/4 दी ओवर चा इशारा होणार आहे पण व्हाईट बॉल मिळणार नाही यदि 1/4 दी ओवर आहे. चांगला बाउन्सर होता ठिकट होता कुठला जाऊन कळण्याचा प्रयत्न. दीपकचा वेगवान चेंडू बाला मिळाला. हा फुल टॉस मिसामिंग डाउन द बॉल तिकडे सूरज नाहीयेत. दावेग सिंगल घेतली जाईल सिंगलच्या मदतीनं संघाचे धाव संघ 51 आकड्यावरती. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2. रातिवली कॅप्टन निवृत्ती मात्रे आपल्या कॅप्टन आपण पाठवून द्यावे नम्रतेची विनंती आहे. विशाल मडवी आपण पोहोचावा लवकर. सुंदर चेंडू हा फुलर लेनचा चषक खोदून काढला. हा फटका सिंगल डबलचा कॉल. 3 मिळतील का 2च मिळणार आहेत. या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. ओव्हरमध्ये पहिलाच बॉलवरती 1 4 आला होता. हा पांबूलचा फटका आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीत. अनिकेत पोहोचलेत. गुड फिल्डिंग व्हेरी गुड फिल्डिंग. विकेट डिकलीत नमेल. काय थ्रो आणि फिल्डिंग पाहायला मिळाली अनिकेत कडनं. अप्रतिम आणि विकेट डिकल मी रनआउटची पहिल्या इनिंगचा खेळ संपताना पहिल्या इनिंगच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना काटी टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 54. 2 धावा आपण त्या पॅनलीच्या दोन धावेची पेनल्टी का तर त्यांचा 12th मॅन जो होता तो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये युनिफॉर्म जो आहे जो ड्रेस कोड आहे तो त्यांना घातलेला नव्हता म्हणून 2 धावेची पेनल्टी दिली होती. म्हणून मॅच मध्ये आता इतना टार्गेट बघतो आपण. आय थिंक 57 बनवावा लागतील विजयासाठी दिवाला. आपण टॉस करण्यासाठी यावं नम्रतेची विनंती आहे. आलेत. अच्छा कॅप्टन चेंज केलाय. मनोजलाच कॅप्टनशिप दिलेली आहे तर विशाल असतो प्रत्येकी वेळेस. आम्हाला वाटलं की तोच आहे की चला आपण टॉस करूया. काका टॉस कोण करतायत. चला गोवर्धनजी मात्रे यांच्या शुभास्ते आपण टॉस. आज मनोजला कॅप्टनशिप दिलेली आहे. बघू मनोज काय करतायत. कॅप्टन म्हणून आज स्पेशल टॉस कोण आहे. बाजूला डेल्स आणि दुसऱ्या बाजूला एड्स असेल. चेक कॉल पुरुषोत्तम मात्रे अर्थात सागावस असणार आहे कॉल. एड्स इज द कॉल अँड एड्स इट इज. मान्यवरांचा आभार. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. पुरुषोत्तम टॉस जिंकलाय. फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय. डिसिजन पेंडिंग ठेवतो. फिल्डर आले नाही अजून. जास्त वेळ घेणार नाही. मॅच आपल्या लगेच स्टार्ट करायचं. आयोजनाबाबत काय सांगशील. इतकं सुंदर आयोजन केलंय अध्यक्ष चषक देसाईगाव. 2024 आयोजन कसं वाटलंय. खूप चांगलं आयोजन. सुंदर आहे. आणि लास्ट टाइम आम्ही ते 3rd प्राइज मारलेलं होतं. भरपूर साऱ्या शुभेच्छा. लकी ग्राउंड तुमच्यासाठी नक्कीच असणार आहे. टॉस बॉक्समध्ये न्यूज टॉस इथं जिंकलाय. टीम
सागा वर्तादास पुरुषोत्तम मात्र जिंकला टॉस. तिसऱ्यांदा थोड़ा पेंडिंग है, कई क्षण त्यांचा निर्णय आपल्याला कळेल. दरमियान विद्यमान सामन्याच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा. पाहूया आपण अध्यक्ष चषक देसाईगाव 2024. टार्गेट आहे मार्च. थैंक यू सो मच राहुल बोहिर, आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बॉलिंग ट्रैक वरती संघाचा मुख्य खेळाडू आपण पाहतो आहे संदीप फुटाडेला. पहिलाच बॉल लाऊड अपील, लाऊड अपील आणि पंचाने इथे मात्र अपील उचलून धरली आहे अंपास. इस फलंदाज बाद है. सुंदर संगीत एक स्वादा राजू दादा एक दमदार आमदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि खरं तर ते गीत सध्या सगळीला आपल्याला ऐकायला मिळतं. पहिली विकेट अवघ्या शून्य या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला तो बॅटर सुमित दीपराज आणि विकास. आता मात्र नवीन फलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवरती संदीप अर्थात सँडी फुटानेला मिळाली विकेट. बॅटिंग करताना अगदी विचार केला तर सँडी थोडा उशीर आला, रनआउट झाला. सुरुवात करणाने विशालने चांगली केली, 12 धावा करणच्या बॅटमध्ये 21 विशालनं बनवल्या. रोहित थोडा सावकाश सुरुवातीला खेळला, त्यानंतर ताजं देखील अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 17 त्यानं बनवल्या आणि आता 3 धाव संख्या शेवटी आल्या त्या संदीपच्या बॅटमधनं आणि अशा प्रकारे पूर्वार्धा धावा बनल्यात त्या. 54-54 55 लक्ष्य. थोडं फॉलो थ्रूमध्ये नियंत्रण थोडंसं राहिलं नाही आणि पडले तिकडे आपण पाहू शकाल. एकच धाव, पहिली धाव धावफलकावरती अंकित आणि ऑफ द मार्क. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना टीम गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा. 2 धावांची पॅनल्टी पूर्वार्धामध्ये दिली गेली कारण 12th मॅन प्रॉपर ड्रेस कोडमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अवेलेबल नव्हते, त्या अनुषंगाने पॅनल्टी दिली गेली होती. पुढचा बॉल तिकट बाउन्सर लाऊड अपील. 1 फॉर द ओव्हर आय थिंक कॉल करता अंपायर. येस, 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिलाय आणि चांगला सेंडू होता खऱ्या अर्थानं. खूप सुंदर सेंडू आपण पाहिला. अकोटा पास हा बॉल होता, पूर्णपणे बीट केला. परफ्युम डिलिव्हरी, स्लॉटमध्ये आला खराब सेंडू ऑफ साईडला. क्षेत्ररक्षकाचा व्हेरी गुड एफर्ट, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. ते नक्कीच करंटचे आणि त्याच्या हातावरती बॉल ब्रश झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 6 धावा सिक्सर.
पास झालेल्या आहेत, त्यामुळे आता मात्र इथे आणखी एक चांगला चेंडू अशा प्रकारची गोलंदाजी सातत्यानं पुढं करणं गरजेचं आहे. कारण इथं तुम्ही 2 ते 3 बॉल चांगले हाताळाल, पण एका दुसरा तुमच्या आगे जर मोठा फटका आला तर बॅटिंग टीमला त्याचा बेनिफिट आहे. सो इथनं बॉलिंग ट्रॅकवरती आता ज्या प्रकारे बॉलिंग केली ना, अशी कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे, सातत्यपूर्वक करणं खूप महत्त्वाचं आहे. पुढचा बॉल ऑ साईडला वळवण्याचा प्रयत्न, खाली राहिला, लाईटचं सबमरीन डिलेवरी. पाणबुडी जशी पाण्याचा खाली गेल्यावरती खालीच राहते, ती वर येत नाही लवकर, आणि तसाच हा चेंडू पाहिला, पडल्याच्या नंतर थोडा खाली राहिला आणि येऊन देखील फक्त 7 धावा आल्या त्या षटकात, जिथे एक विकेट मिळाली ती सँडी फुटाणेला, महत्वाची विकेट, सुमितला बाद केला आणि विकास आणि दीपराज ही जोडी बनवती आता धावा संख्यात, आणि 7 अद्याप बनवला बॉलिंग ट्रॅकवर. समोर साइड वरून करणला आपण पाहतो, करण गोलंदाजी मारकर, करणने भरपूर इम्प्रेस केलाय. पाठचा हंगाम पाहाल, हा हंगाम पाहाल, इम्प्रेसिव्ह क्रिकेट तसं आपल्याला पाहायला मिळालं. सँडी फुटाणे असेल, त्यानंतर रोहित असेल, अजय असेल, सर्वांच्या नंतर जबाबदारीनं खेळ तसा देखील आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. आणि आता मात्र भरपूर महत्त्वाची ही मॅच आहे. ओपी शोधा ऑनसाईडला वळवून असा प्रयत्न, राजदीप चौधरी समोर, व्हेरी गुड फिल्डिंग, एक्सिलेंट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. फेकी देखील अचूक आली, गॅदर करण्याचा प्रयत्न करणने केला, भरपूर वेगवान चेंडू फेकला, गुड फिल्डिंग, एकच धाव, सिंगल धाव फलक पुढे 8 वर, लक्ष आहे ते 57 धाव संख्येचं. बॉल अवेत, फिल्डर डाऊन दी बॉल, विकेट, वन मोर ऍडेड, टीम काटई ला मात्र मिळते दुसरी सफलता. व्हेरी गुड बॉलिंग करण, सुंदर गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पत्र होत असताना लागणारा धक्का दुसरा, बॅटिंग करताना गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला, फलंदाज दीपराज तंबूच्या आश्रयाला. इनफील्ड मध्ये शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन, गली मध्ये देखील एक फिल्डर आहे, स्वीपर कवर आहे, ऑन साईडला वळवला, डीप मध्ये वाडीश लॉंगॉनला चेंडू, फेकी चांगली आली आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांना मिळाला कालावधी, धावा संख्या पूर्ण केली गेली त्या 1. सिंगल धाव फलक पुढे आपण पाहतो, टोटल स्कोरबोर्डवर 9 धावा, 9 ऑन बोर्ड्स, 9 धावा धावपटल्यावरती सुरुवात थोडीशी शांत, गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाची आणि शांताने संयमी सुरुवात. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं आपण परिवर्तन पाहतो, लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर शफल झाले, ऑन साईडला टॅप करण्याचा प्रयत्न होता, करण थोडी मिस्टेक करतायत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडला तर जरूर होता, कठीण आहे. रोहित थोडे नाराज आहेत, रोहित सातत्यानं मात्र मॅचमध्ये खूप त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आपण पाहतो आणि कोणत्या प्रकारची मिस्टेक त्यांना नको असते, पण हरकत नाही, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट करणं थोडं कठीण आहे आणि चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी अद्याप तरी केली आहे. कारण
पोहोचायला डीप मध्ये स्क्वेअर एक लॉन्ग ऑन स्वतः फॉलो थ्रू मध्ये पुन्हा अडवायचा होता. समोरून बॉल निसटलाय, चाललाय डीप मध्ये लॉन्ग ऑनला. चेंडूला पहिल्याच अक्षा मध्ये उचललाय, फेकलंय, अॅक्युरेट फेक केलंय आणि दरम्यान दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळाला. धावसंख्या पुन्हा एकदा दोन पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावफलक पुढे, 12 12 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या षटकात. अवघ्या 7 सेकंड ओव्हर, सेकंड पॉवर प्ले. आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या अद्याप आल्या त्या 5. एक गडी बाद केला, ऑनसाईडला वळवलाय, पुन्हा एकदा गॅप एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. राजदीप चौधरी पोहोचल्यात. हो, थोडे फंबल झाल्यात, अडवण्याचा प्रयत्न केला होता. आणि इनफील्ड मध्ये दरम्यान धावसंख्या अंकित केल्या गेल्या त्या या दोन्ने धावफलक पुढे. टीमची टोटल आपण पाहतो ती 14/7.00 सरासरीनं पहिल्या दोन षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकात आला धावा 14. आता मात्र येणारे शेड्यूल शिल्लक असतील मॅच मध्ये 18 करायच्या 43-43. पहिल्या 12 चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. विकेट देखील इथं आपण पाहिलं तर दोन गमावल्यात. विकास आणि दीपक ही जोडी कॅपपट्टीवरती आणि बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंट्री बॉक्स एंडवरून. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेचा तिसरा विकल्प अर्थातच रोहित आपल्याला पाहायला मिळतो. दिलदास आल्यात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा खेळीमेळीचं वातावरण, असं वातावरण थोडं आपल्याला पाहायला मिळतं, हरकत नाही. रोहित यार, ओ यावेळेस लाऊर अपील, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ अंपायर सांगतायत. लेग बायच्या माध्यमात नाही धाव, चांगला निर्णय अंपायरचा, कारण इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ होता आणि तिथेच मात्र अपील ती फेटाळली गेली. अंपायरने सांगितलं आहे इम्पॅक्टच बाहेर आहे, त्यामुळे मात्र अपील करून चालणार नाही आहे. इम्पॅक्ट तुमचा इनलाईन म्हणजे 3 मधोमध इम्पॅक्ट येणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तो इम्पॅक्ट तुमचा इनलाईन असेल तेव्हा मात्र स्टम्प्सवर बॉल हिट होतोय का ते पाहिलं जातं, की मात्र स्टम्प सोडून झालं ते पाहिलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल पायचीच्या अपीलसाठी तुम्हाला पाहिलं जातं की बॉलिंग रिलीज जेव्हा चेंडू बॉलर करतो आहे तेव्हा तो डेंजर झोनवर म्हणजे अंपायरच्या समोर आहे का, ते नसेल तर तुमचा इम्पॅक्ट पाहिला जातो. इम्पॅक्ट देखील क्लिअर असेल, इनलाईन असेल, तर चेंडू स्टम्प्सवर हिट होतोय का हे पाहिलं जातं. आणि बऱ्याचशा गोष्टी असतात त्या अंपायर्सला जाच पडताळणी करावी लागते. अचूक पंचांची भूमिका, पंचांचं मी कौतुक करणे दोन्ही आमचा. झेल लेग बायच्या माध्यमातून पहिली धाव. ऑफसाईडला वळवला, फटका चांगल्या डीपमध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पुढे सरसावल्यात. व्हेरी गुड फिल्डिंग, एक्सिलेंट फिल्डिंग इन आउटफील्ड. फेकी थोडी खराब आली, त्याचा बेनिफिट मात्र गणेश कृपा क्रिकेट संघ दिवायला मिळतोय. पुन्हा एकदा धाव मिळेल का पायस आहे. तिसऱ्या धावेच्या शोधात होते. येस, फिंगर अप, विकेटचं पतन, रन आउटची विकेट मिळते. धक्का तिसरा लागतोय बॅटिंग करताना गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला. ऑफसाईडला वळवलाय, कारण वेगन आलाय लॉंग ऑन वरनं, खूप वेगन आलाय. सेकंडचा कॉल मिळेल का दुसरी धाव. फेकी अॅक्युरेट आली आहे, गॅदर करता आली नाहीये रोहितला. भरपूर वेगन आला होता, अॅक्युरेट फेकी होती. रोहित चंडू कलेक्ट करणं इम्पॉर्टंट होतं, थोडा खाली होता मान्य आहे, पण कलेक्शन व्हायला हवं होतं इथनं, कारण कदाचित कलेक्शन झालं असतं तर विकेट मिळाली असती. धावसंख्या पूर्ण केल्या गेल्या त्या 2 धावफलक पुढे 19. 19 हो. यावेळेस देखील फसवा चेंडू होता, लॉफ करायचा होता. अटम पाठच्या मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुड बॉलिंग, येस, एज लागली आणि त्यानंतर मात्र
ऑडिवर ब्रश झाला, चेंडू डायव्हर्ट झाला पॉइंट रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. कौतुकास्पद कामगिरी दोन्ही ऑफिशियल आपले करतात, पण फिल्डिंगमध्ये सातत्यानं परिवर्तन होतं. बघा इनफिल्डमध्ये फिल्डर थोडे पुढे सावले, आता मात्र शॉर्ट थर्ड मॅच शॉर्ट फाईनल एक पॉईंट मिड ऑफला प्लेअर आहेत, आणि सँडी मात्र आता थोडे पुढे सरसावतील. आय थिंक लॉंग ऑन रिजनला ते जातील, कारण डीपमध्ये काऊ कॉर्नर आहे, मिडविकेट आहे, मिडविकेटचे फिल्डर पुढे स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. ऑफचा रिजनला एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. फिल्डिंगमध्ये परिवर्तन आहे, ऑस्टम बॉल असेल का, अनुमान तर तोच आहे. येस, तो चेंडू होता, कारण ऑफसाईडला फटका खेळण्यासाठी भाग पाडायचा आहे रोहितला. फलंदाजाला मात्र कुठेतरी ऑफसाईडलाच फटका खेळण्यासाठी ते भाग पाडण्याचा जसा प्रयत्न सुरू आहे, आणि पुन्हा फिल्डिंगमध्ये परिवर्तन होतं. बघा लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यावरती आज तर मोठा प्रॉब्लेम आहे, क्षेत्ररक्षण वारंवार तुम्हाला बदलावं लागतं. आणि आता बदलतं क्षेत्ररक्षण, सँडी पुन्हा ऑफसाईडला आला डीपमध्ये. आता ते मिडविकेटला होतील पुढे, लॉंग ऑनला करंटला आपण पाहूयात, लॉंग ऑफला नक्कीच राजदीप चौधरी आहेत, आणि डीपमध्ये कव्हर रिजनला देखील एक फिल्डर. ऑन साईडला वळवला, गुड शॉट, चांगला फटका आहे, सिंगल कम्प्लीट. सेकंडचा कॉल दुसऱ्यासाठी पलटला, सँडी थोडे फंबल झाला आहेत, आणि त्याचा फायदा मात्र बॅटिंग टीमला मिळत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि तीन धावा बघता बघता पूर्ण केल्यात. तीन धावा पूर्ण केल्यात, आणि थोडे फंबल झाले होते डीपमध्ये. बॅकअप लगे प्रकारे तीन षटकाचा खेळ संपन्न आफ्टर थ्री ओव्हर्स. टोटल ऑन बोर्ड विल बी 24. 24 धावा धावपळ करती आपण पाहतोय. तीन गडांचा मोबदल्यामध्ये येणार आहे चेंडू. करायचा अद्यापही 33 रन्स रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. जी सूचना करतात ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवावी लागते. सूचना आयोजकांची आहे, आपण वेळ थोडा कमी करसा करायचा. 12 बॉल 33 करायच्यात. मान्य दबाव दोन्ही संघांवरती, आणि गोलंदाजी मार्गवर समोरच्या एंडवरून चौथा विकल्प वापरला चौथ्या षटकामध्ये विशाल. म्हणजे आता सेकंड स्पेलमध्ये येणार कोण शेवटच्या षटकात, हा देखील मोठा प्रश्न आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवला, फटका चांगला आहे. वाडीश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिजनला मिस्टेक पुन्हा एकदा. काय घडतं आता, वारंवार मिस्टेक फिल्डिंग मध्ये. थोडं महागडं ठरणार आहे, कारण या झालेल्या त्या चुका आहेत ना, सिंगल डबल मध्ये दोन्ही फलंदाजांनी ज्या कन्वर्ट केल्यात ना, त्या खूप इम्पॉर्टंट आहे गणेश कृपा क्रिकेट संघ दिवासाठी. खरं तर 6 वाजेपर्यंत तब्बल गोटच्या स्पर्धेमध्ये काय काटाई संघ खेळलाय त्यांचं कौतुक आहे, कारण अचूक वेळेवर ते उपस्थित आहेत. दिलेल्या वेळेवरती ते मात्र परफेक्ट उपस्थित आहेत. काल रात्री जरी ते मात्र त्या स्पर्धेमध्ये पराभूत झाले असले शेवटच्या चरणावर, पण या स्पर्धेमध्ये एक नव्या आत्मविश्वासाने उतरल्यात. बॅकवर्ड पॉइंटला इनफील्डमध्ये आणखीन एक कॅच ड्रॉप.
इतना सामना जिंकना तुम्हाला कठिन होईल। आता अशा प्रकारे जर सहज आणि सोपे सेल ड्रॉप होत राहिले तर मात्र खूप कठीण होणार आहे। टीम जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटायला मॅच मध्ये कमबॅक करणार, पण रनआउटची विकेट मिळाली आहे आणि तिसऱ्या धावेच्या शोधात हा धक्का लागतोय तो चौथा बॅटिंग करताना गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला। अशाच प्रकारे कदाचित आता पुढे संगीत येतील ही साशा अपेक्षा, कारण आता दुपारचं सत्र आहे, थोडं एंटरटेनमेंट देखील गरजेचं आहे। चेंडू शिल्लक आहेत आता मॅचमध्ये, आपण पाहतोय समीकरण जे येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि 29 धावसंख्येची गरज आहे। ऑफसाइड रिजनला काय असा होता, काय घडलंय बघा, इथे विकेट तर मिळते रनआउटची की कॅच आउटची आता हा प्रश्न आहे। रिव्ह्यू ओके, बॅटिंग टीम चॅलेंज करते अंपायर असला, वेस्ट आहे हे संपा भीमरसाठी आहे, ओके वेस्ट आहे, चेक केलं जाईल कमरेसावर चेंडू आहे की नाही। आता सुशील पाटील आमच्या समोर टेक्निकल एक्सपर्ट आणि नितीन येतात बघा आज थर्ड अंपायर थर्ड 12th मॅन, आपण कोणताही कॉल करू नका, चेक करतात आमचा अंपायर। येस भीम आहे, वस्ट आहे, कमरेचा वर आहे, रोहित नो बॉल आहे आणि अंपायरला जो चॅलेंज केला होता तो सफल ठरला। पुढचा चेंडू फ्री हिट आहे, रनआउटची तर विकेट आहे। रोहितचं मी कौतुक करेन, कॅच घेतल्याच्या नंतर तो लगेच धावत गेला, अष्टांवरती बॉल लावला, कारण त्याचा मनात देखील संभावना होती की वेस्ट आहे का नाही, त्यामुळे मात्र शंका होती ती पूर्ण केली आणि अष्टांवरती लगेच बॉल लावला, जेणेकरून कॅच आउट नाही पण रनआउटची तर विकेट कावायला ती मिळेल आणि ते विकेट मिळाले येणारे। आता चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये पुन्हा एकदा दहा चेंडू आणि 28 करायच्यात, 10-28 समीकरण आहे, रनआउटची विकेट मिळाली आहे। दहा अठ्ठावीस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आदेश आला ऑफ करायचा होता, बॅटची कालची गडा लागते, बॉल डीप मध्ये चालला, येस स्वतः फॉल्टर मध्ये अडवला चेंडू आणि दरम्यान सिंगल आहे धावफलक पुढे। टोटल स्कोरबोर्ड वरती पाहतो आपण, ती येऊन पोहोचली आहे 29 फटके खेळावे लागतील, मोठ्या फटक्यांसाठी अप्रोच पुढे व्हायला हवा तुमचा। ओ फुल टॉस होता समोर, गोलंदाजाचा डोक्यावरनं खेळला फटका, ओव्हर द बॉल असेल, समोर एक्झिक्यूट केला, दुसरा धावायचा प्रयत्न असेल का, एकच धाव, एकेरी धाव, जास्त गडबड करू नका, गसर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे। क्रिकेट आपल्याला आयुष्यभर खेळायचं पण थोडं सांभाळून खेळा, आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होता कामा नाही। शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता 7 चेंडू मध्ये 26 धावांची गरज, या षटकातला शेवटचा बॉल ऑफसाइडच्या मध्ये इनफील्ड च्या डोक्यावर, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला, पूर्णपणे कंट्रोल स्ट्रोक होता,
फ्रंट फुटला आले चेंडू वरती नजर ऑफस्टिकच्या हलका सभार आत खोलण्याची संधी स्वीपर कव्हरला चौकार आणि अशा प्रकारे पहिल्या चार षटकांचा केस संपन्न आफ्टर फोर ओव्हर्स टोटल ऑन बोर्ड धावसंख्या धावपटल्यावरती आपण पाहतो येऊन पोहोचली आहे 34-34 येणारे 6 चेंडू आणि 22 करायच्या बावीस धावांची गरज सामन्यात झिंकेल का टीम काटई की मात्र दिवा संघ बावीस धावा बनवून जाईल बऱ्याचशे प्रश्न सेकंड स्पेल मध्ये इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक पर बॉलर रोहितला आणि आता रोहित कशा प्रकारची कामगिरी करतोय विकल्प बरेच होते तिथे कारण विचार घेता सँडी आहेत आणि तर मात्र ऑन साइडला वळवला गेलाय फटका चांगला आहे दीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत करण होते पण आता मात्र रोहित स्वतः आलात कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही जबाबदारी त्याने घेतली आहे आणि त्या जबाबदारीने खेळ असा पाहायला मिळेल का पहिल्या बॉल वरती मिळाली सिंगल थोडं कॉमेंट्री बॉक्स मध्ये खीन एक चांगला चेंडू पडल्याच्या नंतर भरपूर वेगानं आत आला व्हेरी गुड बॉलिंग क्विक ऑफ ब्रेक होता पडल्यानंतर वेगानं आत आला चेंडू आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल पूर्णतः कमबॅक केला या डॉट बॉलनं बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर रोहितनं आणि आता मात्र तो चांगली गोलंदाजी करतोय महत्वाचं होतं या चरणावरती एका दुसरा डॉट बॉल आणि तो डॉट बॉल आलाय रोहितच्या बाजूनं 4-21 स्विच हिट केलाय फटका फसलाय बॉल हवे ते क्षेत्ररक्षक धावतात वेगानं आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर पहिला टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार 4 3 17 करायचा बॅटिंग करताना गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला 3 षटकार गरजेचे ती गोल्डन सिक्सर रोहितच्या अगेन्स्ट ऑन साइडला वळवला फटका चांगला गॅप एक्झिक्यूट केला वन धाव सोबती रोप 4 धावा चौकार किंवा आपल्याला कंपल्सरी करावा लागतील कारण पूर्वार्धात फक्त 2 विकेट गमावले होते टीम काटेनं 3 विकेट गमावले होते ऑन साइडला वळवला देखील चांगला चेंडू होता राजदीप डीप मध्ये आहेत गुड फिल्डिंग अडवलंय चेंडूला आणि चेंडू उचलतील फेकतील क्रिकेटमध्ये बघा कोणतंही नातक होतं नाही क्रिकेटमध्ये समोर जो खेळाडू आपल्याला ॲज अ अगेन्स्ट आपला चांगला खेळ करणं गरजेचं आहे सुशील गोष्टी महत्त्वाच्या आहेत बोलत यार रोहित बॉलिंग ट्रॅकवर विजयाच्या उंबरठ्यावरती टीम जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि ते मात्र औपचारिकता पूर्ण झाली आहे शेवटच्या बॉलवरती कदाचित चौकार आलाय का काय पाहायचं या चौकार तर आलाय सामना संपला मॅच फिनिश सामना तर जिंकलाय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईनं अभिनंदन टीम काटई आणि हार्ड लक स्पर्धेमध्ये आपण बॉलिंग ओके चला पुढचा
आदेश अवगत या आपण आमच्या व्यासपीठावर।